सगळ्यांना शुभ सकाळ. आज श्वेताच किचन मध्ये काय बनतंय? व्हेज कटलेट. ओके, सो आज व्हेज कटलेट आहेत आणि हे आई पप्पांसाठी पण केलेले आहेत. आजी आई पप्पा सॉरी. सो यवा सगळ्यांनी न्यारी करो. बाईल माझी काय ना काय रोज नवीन नवीन माझं घालूच्यात आलाच असतात आणि स्वतःचे पण डोळे स्वतःच करून घेतात बिचारी. चला आता हे करू आणि मग त्याची साफसफाई करूया. तर मंडळी, श्वेताची आजचे हे कटलेट आहेत रेडी आणि ही काल तिने घावण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवलेली पुदिना घालून. तिनं म्हटलं मला ती पण द्या. थँक्यू लाडू. थँक्यू. आज आम्ही साफसफाई करतोय म्हणून सगळी भांडी वगैरे खाली उतरवली. मी आता हॉलपासून सुरुवात तर केली आहे आणि मला 2 तासात जायचं आहे आज पत्या भाईंना सोडायला. तर पत्याची गुड न्यूज काय आहे? हे कटलेट खाऊन झाल्यानंतर मी थोड्या सांगेनच. बाकी काय म्हणतेस, कशी आहेस? मज्जेत. तब्येत काय म्हणते? सगळे तुला खूप सांगत असतात श्वेताची काळजी घे, तिला जास्त जगदग करायला लावू नको. आता काय करू, माझ्याकडे एकच आहे ना. सगळ्यांकडे 2-4 असतात ना. ओके. सो श्वेताचे हे काय म्हणतात नवीन नवीन प्रयोग मला खूप मजेशीर वाटतात आणि खूप छान पण असतात. येवा खाऊ घेवा. मला ते लग्नात लग्नात असतात ना. एक नंबर लोक आहे फक्त साचा पाहिजे मग झाले तसे. तसं नाही रे, पण ते टेस्टी किती असते. नाही पण छान आहे, सेम आहेत. बघ कोण आई शपत वारे झालेत. पोंडेला घराची साफसफाई पूर्ण केलंय, झालंय. जीवात होती बारका पिल्लू आणि आता हिलो आपल्या घराकडे आणि हवे बसली आपली असली काळजी. कंटाळतात बिचारी म्हातारी माणसं एकटीशी. बाबा हाय, गुड मॉर्निंग. दुपार झाली. दुपार कशी होईत? आजी जाणार. हो आजी होय. जा आजी इली आ. खय जायत माझी आजी? जायत खय? अजून नाही. अजून नाही. 2 दिवस होत. 2 दिवस झाले. अजून नाही गेले. मी जाऊ. एका बाजूला दादू आणि एका बाजूला चिनू दोघे पण बसलेत आणि चिनूला जे झालेलं ते बरं झालं. आता लय त्रास दिलाय बाबा दोघांनी. अंकिता बघत अशी व्हिडिओ बघू तुझी मांजर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरा माशांचा इला कल्सा. ऑल गुड. बरा ना. भूक लागली? नाही. चॅट आणि बटर खाते. चपाती भरल्यानं धाव. येस. नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. कालच्या व्हिडिओत विचारायला विसरलो यार, हा लुक बरा दिसतोय का? गाल बसल्यासारखे वाटतात दाढी नसेल तर माझ्या. आणि आजचा व्लॉग आणि त्याचं कॅप्शनवरून तुम्हाला माहीतच असेल की काय चाललंय. सो तसं मी खुश आहे आणि खुश नाही पण आहे. द्विधा मनस्थिती आहे माझी. आजी बरा. दादा काय गेले? तो नामो. ओके. सो आज पावसानं जरा उसंत घेतल्या ना आणि आईला शेतकऱ्यांना भात कापूची. चाललंय काम अगे. हे आमच्या आबी दादाची आई आजी. चल येऊ. तर आता आपण चाललोय कणकवली रेल्वे स्टेशनला आणि जसं कॅप्शन टाकलंय की पत्या चाललंय परदेशी. पत्याची हीच आहे ती गुड न्यूज की पत्या जॉबसाठी दुसऱ्या देशात चाललंय आणि कुठे चाललंय, काय काम आहे, काय कोणामुळे चाललंय, कोणाकडे चाललंय आणि तो कधी येणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी पत्या तिथे पोचेल
त्या दिवशी मी सांगेन, तोपर्यंत सांगू शकत नाही. सो आजपुरता आपण पत्याला रामराम करतो आहे, म्हणजे बाय करणार आहे आणि त्याला नवीन त्याच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देणार आहोत. सोबतच मी सोडायला जाणार होतो ॲक्च्युली तिला एअरपोर्टपर्यंत, पण श्वेताला नेऊ शकत नाही त्यामुळे तिला एकटं ठेवून पण जाऊ शकत नाहीलाज आहे. आणि आता इतक्या लवकर काही आपल्याला पत्या किंवा मला पत्या बघायला भेटणार नाही. सो आज 2 वाजता तिची ती ट्रेन आहे, तोपर्यंत मी त्याच्यासोबत आहे. आता मी चाललो आहे त्याच्याकडे आणि बघूया त्याची तयारी कशी चालू आहे. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. जो पत्या आपला ट्रेनने जाणार होता तो आता सॉरी बसने जाणार आहे, मी प्लेनने म्हणणार होतो. आणि ते सावतांचं झील आबा सावंत दिलेले आहेत. भावरा कंटाळलो विचारो, एक तास झाला त्याला येऊन, पण त्याला माहीत नाही पत्याकडे यायचं म्हणजे अर्धा पाऊन तासाची राख नसता. आयुष्यात कधीच लवकर न निघणारा माझा मित्र रूढी आणि परंपरा कायमच्या जपत आला आहे आणि अजूनही जपतोय. याच्या पुढे जपेल की नाही तो डाऊट आहे, पण ठीक आहे. भात सुकवचा पण ते झडूचा पण त्यामुळं ह्याचा कोंब नाही ते म्हणजे झाला. तर फायनली 2.5 तासानंतर पत्या बाहेर पडलाय आणि त्याच्याच उशिराच्या सवयीमुळे त्याकाच तर आता ट्रेनची बस करूची लागली आहे. कारण त्याला माहिती होतं माझं पण एक काम आहे आणि ते काम झाल्याशिवाय मी काय त्याला जाऊन देणार नव्हतो. सो आता आम्ही निघाल आहोत कणकवलीक जाऊ, माझं तिथे त्याच्या बसची तिकीट पण बुक करून येऊ. अजून पण बाहेर नाही आला, मध्ये आओ काय मेल्या. अरे राहू दे, नाही कोण येणार. आज जरा वातावरण मस्त आहे, होप सो आमचं काम होईपर्यंत हे असंच राहील. अरे काय बाकी, मी सगळ्यांना सांगितलंय तू परदेशात कामाला चाललायस, फक्त कुठे चाललायस, काय काम आहे, कोणाकडे चाललायस, कधी परत येणार आहेस, हे सगळं सांगितलं नाही. तर आपण आता तू असं पण 2.5 तास माझे खाल्लेस आहेस, तर अजून अजून दोन मिनिटं मी तुझी घेतो. तर काय सांगशील, कसं वाटतंय बाहेर चाललायस? तर मेन म्हणजे आनंद पण होता बाबा, बाहेर चाललंय, बाहेरचा वातावरण बघू भेटला, म्हणजे बाहेर कसं असतं का असं, कारण पहिल्यांदाच चाललं असं, पहिल्यांदा विमानात बसलं, पहिल्यांदा एक वेगळा देश बघतलं. मेन म्हणजे असा की पहिल्यांदा विमानात बसलं ही खुशी पण हा आणि भीती पण हा, एवढी भीती पण वाटते. हो कारण आकाशवाणीचं माहिती आहे तुका. हो वर गेल्यानंतर नाही, पण तो सतत फिरत राहतो. हे काय, एकदा उडताना एकदा खाली लँड होताना एवढा त्रास आहे, म्हणजे मला पण म्हणत होती. पण ठीक आहे, अजून काय सांगशील, अजून काय म्हणत विचार आहेत? अजून म्हणजे आनंदाचा बाकी, म्हणजे बाहेरचा बघू भेटला नवीन काहीतरी. अजून असं की गावसून म्हणजे जाऊची अजून, म्हणजे जसं अजून 5 मिनिटं भेटतील, अजून 5 मिनिटं म्हणजे गावातून पाय निघत नाही, उद्यापासून आपली लोक दिसणार नाहीत. आणि असं अजून एक वाट वाटत की तू काही येऊ भेटल नाही सोडू, ते मी सांगितलं सुरुवातीला सगळ्यांना. आणि सध्या भाताचे पण काम आहेत, त्यामुळे साहिल पण म्हणजे कोण आपल्याकडले आपल्यातला कोण नाही जे मला एअरपोर्ट लावून बाय करेल. ओके तर बघू तेजस रासम होप्स तेजा येशील की नाही तुझ्या. ओके हा, आणि नवीन जॉब आहे सो त्या कामाची काही भीती वाटते? नाही असं काय नाही वाटते, करले का? मी करले. अच्छा, आणि सगळ्यांना काय सांगशील आता जे तुला म्हणजे विचारत असतात नेहमी, त्यांच्यासाठी काय निरोप तुझा जाण्या अगोदर? सगळ्यांना काळजी घ्यावा, सुरेंद्र व्हा आणि आशीर्वाद असतात सगळ्यांचंच. ओके, की जातोय तसं सक्सेस होऊन येऊ दे, व्यवस्थित राहून दे तिथे मी, आणि खूप बदल बक्षात माझ्यात. ओके, आणि मी प्रयत्न करीन. होप सो तू झाडा होऊन येशील, परत येशील देवा. खायला खाऊन तर तुका काय पतला नाही आता, त्याला तरी बजान दे. आणि ओके, सो इतकंच सांगेन, पत्या जिथे कुठे चाललाय तिथे आपल्या गोष्ट कोकणातली जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे चाललाय, त्यामुळे तो आपल्या माणसांकडे चाललाय, म्हणून मी त्याला म्हटलं की तू जा. आणि त्यामुळे बाकीची काय भीती पण नाही वाटत अशी, म्हणजे बरोबर टेन्शन नाही काय बाकी, अगदीच कोण अनोळखा असं नाही की ते आपल्याला चांगले ओळखतात, त्यांना आपले सवय माहिती आहेत. आणि खास त्यांनी मला जेव्हा विचारलेलं की आणि तुझ्याकडून कोणी आपल्याला भेटेल का, तेव्हा मला पहिलंच नाव
हेच आलेलं, दुसरं साहिलचं आलेलं, तिसरं नागेचं आलेलं. पण साहिल लहान आहे, नागेचं एज निघून गेलंय, नागेला इथेच राहून पटकन त्याला लग्न करावं लागेल आणि काहीतरी जॉब करावा लागेल. सो मिडल एजमध्ये माझ्याकडे फक्त पत्या होता, मला त्याला पाठवायची इच्छा नव्हती ॲक्च्युली, कारण तो माझ्यापासून लांब जाणार ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. पण त्याचं भलं होण्यासाठी थोडासा त्रास आम्ही दोघं काढू शकतो. सो माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट आणि एक काम कर. तर कणकवली जे पत्याचं काम होतं ते तर झालंय आणि त्याने त्याचं ते मसाला वगैरे काय काय घेतलंय, कारण आपल्याकडे यावर्षी सुरेखा मसाला शिल्लक नव्हता. बऱ्याच इन्क्वायऱ्या येत आहेत पण बघू, आता भाऊ गेल्यानंतर भावाला पाठवेन. तर जाण्या अगोदर पत्या सगळ्यांच्या पार्ट्या घेऊन जातोय. मला वाटलं देऊन जाईल पण तो घेऊनच जातोय. अच्छा असं आहे, म्हणजे आल्यावर तू भागवशील ना आमचा, येताना एअरपोर्ट वरनं घेऊन येशील ना चॉकलेट. थोडा अडला, दोन वर्ष नंतर तो पण दात रवतात की नाही जाणार पण चॉकलेट खाऊ. आणि त्याला कोण घेऊन येऊ नको, पहिलीच बघूया पहिली आणशीत पटकन. हा वांद्यात आणशी हळद बिळद चुकवशी. आणि कटू आहे पण सत्य आहे, जे चायनीजची चव मुंबईत नाही मिळत ती चायनीजची चव कोकणात मिळते. आता किती जणांना हे वाक्य पडलंय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. दादा सोया सॉस काका नो, त्या काळा पाणी आणा ना. तर मंडळी पत्याचं काम निपटवलंय आणि पुन्हा एकदा घरी आलोय. जेवणाचा काही विषय नाही, बाहेरच खाऊन आलो त्यामुळे पत्याला जरा गाव गाडी चायनोज पत्याला गाव वाडी बिडी सगळं फिरून घेऊ दे. परत त्याची बहीण पना आणि भाऊ पिया दोघे मुंबईत त्याची शॉपिंग करतात आणि सरप्राईजच आहे, म्हणजे तो कुठल्या देशात जाणार आहे. हा अजून नाही, तर आता जरा घरी जाऊ. पत्याला आई पप्पा आजीला भेटायचं आहे, त्यांना भेटेल. आणि मग भेटले का दिलेले? हो, म्हणजे आजीच भेटली नाही, मेन सहकारी नाही भेटलेत. जरा आजीला भेटूया आणि रिलॅक्स होऊया जरा. खरोखरच जात अरे माझ्या सोनं झाले आणि राहू पैसे नको यांच्या तिथे मारतो जा 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 गेलो म्हणून हा साडी काढू गेलोय तर लढतोय म्हणून ते सांगल्यानंतर पण नाही माझ्या पोरांच काय नाही त्याच्यात हा हा जा जा. तर आमच्या आजीन पतो जाता बाहेर गावी म्हणून 500 रुपये दिले आशीर्वाद म्हणून. बघ पण आमच्या आजीचं किती जीव लाड ना, किती वर्ष आज आम्ही लहानपणापासून. पण तू खिडकीत ना हात दाखवा, आता विमान आहे ना वर गेलो काय तू समजात कसं आजी तकडनं आवाज येतो आवाज येत आहे आजी मोठा मोठा आणि पण खिडकीत ना हात बाहेर काढतो दिसतात ती का बघतला काय पण तेव्हा नाही सकाळचा झाला विमान 11 वाजता सकाळचा मग दिसतलो. मग तुका समजतल मी नसतले मी देवा तकडे ते का सोडून गेले तर हात काढून म्हणून काय नाही जेवचे 2 वर्ष आता पुरे नाही येऊच ना आजी दिले आठवण येत आठवण आठवण सारखा केलंय कधी माका फटफट खाऊ काय आणतला आजी आमच्या आजी काय खातील काय आजी तुझ्या आजीचे दात असतले का काय माहिती नरम आण नरम नरम काहीतरी आणून आजोबांचं आजच लोम बोनी झाली या महत्वाचा. बघ चांगल्याप्रमाणे आजीन दिला ना तुका देणार देणार मी त्या आजीचो हातच पुढे वर असो उघडो काका देता खाई नाही खाई देव नसले पैसे तरी दे दे बिंदास वाघ खाई गुरु आमचा पद्या आमचं वाघ आणि कचरा बिचरा पाठवूचा काय फोन व्हॉट्सअप फोन करतले व्हॉट्सअप फोन तू का किती गुरु आमचा खायचं नाही कोणी काय दिला
चांगली आपली ओळख होईस पर्यंत कोण कशी आहेत आपल्याला माहित नाही. गुन्हा नाही आपलं सण होईल. काय चुकीचं करायचं नाही. हो काय चुकीचं करायचं नाही. लांबीच्या पल्ल्याकत असं काम करून पैसे कमवून जीव सांभाळून यायचा आपल्या घरात. कोणाची कळ आणायची नाही. हो कळ नाही अजिबात नाही. कोणाच्या पोरी विरीन मध्ये जायचं नाही. आजी कापून टाकती. एका रिलगिन करून आणशी इतरला जमणार नाही. नाही तसली तकडेची अकडे नाही. नको आणि मनात मेला हेच राहू. नको इस कसला काय करू. नको आयला जाया बघून ठेवायची एखादा. हा पोरी बघू काय. पोरी चालल्या स्टेशनला माऊ दिसत. आणि माझ्या माझ्या गोठ्यात किती आहेत ते पण माका सांगते. नवरा किती वय सांग बघ. मी लग्न केलंय ना तेवढ्याचा. दोन करूया म्हणतात लगीन. मी लग्न केलंय पण कोणतरी नको बघू. मी जेवढ्या लग्न एडगाव पासून केले ना हरकुळ पासून चांगला झाला सगळ्यांचा. आणि मुलगे पण झाले त्यांना. बघ ठाण्यात पण केलंय. मुलगी म्हणजे पोरा झाली असं. पोरा झाली. तू त्याला काय करू नको फक्त एवढंच सांगणार तुका. हो बाकी काय नाही वयात दिलं. अजून जेजरलो नाही. आपलं काम बोला आपण बोलू. वय जे बाय नाही गे बाय दुसरे ते आपल्या सारखे नसतात. अरिकपणाला करू नको. नको नाही अरिक नाही तरी पण आपला कोणाच्या नादा नाही. पण नाही दिसलो माका. नाही ना. नाही 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 तो नाही दिसलो. मग ठीक आहे चल तुला सर्टिफिकेट गावलेला. काय काय तू जाऊ शकतो. दिसलो नाही मी सांगू शकते. गावापासून नाही दिसलो. नाही दिसलो. हे नाही दिसलो. नाही माका दिसलं. सांगू सोयीन राहू. हा सोयीन टेक केअर युअर सेल्फ. हा टेक केअर सर. टेक केअर युअर सेल्फ. हा टेक केअर युअर सेल्फ. हा बाय बाय. आणि असं यायचा कि पैसे अडको घेऊन तकडे सुन राजा आणि काय नाव जा करून घेऊया साइड साइडला. हा सब काम करायचं बसून उभा. तू आमच्या आजीच्या नावावर जॉईंट अकाउंट खोलून घे एक नाही तर. पण तिका तरी कळक होईल एवढे पैसे काढूचे. आजी तुम्हा का आता हेला हो का अजून काय क्लास नाही रे नॉमिनी. नॉमिनी आता लावून ठेव आजी. हा आधी जा व्यवस्थित कर पुढच्या पुढे. नाही आता बघित राहू डोंगर असे जेवढे पडत ना ते सगळे लावून पाडणार. काय ठेवणार नाही बघल्यानंतर मशिनीचा शेव. माणूस नको पण त्या महाग असतात पप्पा मशिनी. आता ते रिमोट वर तो घेतो. आता दुबईला गेल्यावर पेशंट काय नो. दुबईला जात नाही या साईडला. हो बाबा या साईडला सगळं मूव करायचं. दुबई मग होय ते आम्ही नंतर सांगणार आहे. आधी आधी नाही ठरलं आमचं सांगायचं. दुबईचं होतं पण त्याला कोण घेणार नाही दुबई मध्ये. त्याला दाढी नाही ना पूर्ण. पण आजीचं पासपोर्ट काय मध्ये काढूया. काढशी पासपोर्ट. पासपोर्ट बघून पासपोर्ट नाही. पासपोर्ट काढशी काय जायचा बघा. तुझा अशी मध्ये बरोबर म्हणजे काय काशी. हा जाय. पण तुम्हाला इंग्लिश येत नाही. इंग्लिश नाही बोलायचा. यांडी गुडो. तू भाभी कशी बोलायची आपल्याला. आपला आपणच प्रण यायचा. बाकी काय नाही आजी आमची जेवण करून घालीत तुका. पण फिश मार्केट मध्ये गेल्यावर आधी लपडा करीत. ते काय बोलते ठिका करणार नाही. हे काय बोलते त्यांना करणार नाही. पैसे वेगळे आजी आपले पैसे नाही जरा. ते ना आता समज तू भात पेरतोयस ना तर ते जेवढं भात आहे तेवढं सगळं ते मिक्स करायचं आणि भातासोबत पेरून टाकायचं. बियाणं नाही आपल्या बियाण्यासोबत मिक्स करायचं. त्याला ग्रोथ चांगली आहे आणि रिझल्ट 100%. मी आता हे काजूच्या झाडांना घालणार आहे आणि आपल्याला दिलं आहे आपला रेल्वेवाला सचिन दादा त्याने दिलंय. तुम्हाला पण हे असं मागवायचं असेल तर मला तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊ शकतो. त्याचा महाग इतकं नाही पण रिझल्ट 100% आहे. आणि फक्त
फक्त भातालाच नाही तर प्रत्येक झाडाला, पालेभाजीला, भाज्यांना तुम्ही वापरू शकता. तर नक्कीच्या लग्नाला विघ्न सोळा. चला बाय बाय. निघालं तर आहे जायला आणि पाऊस भरलाय. बघायचं आता कसं काय पाऊस करतोय, कारण आजच मी कार नाही आली आहे, बाईक आली. अरे यार नाही बाबा, तुला काय पाहिला पण भिजायचं नाही. बघू फोंड्यापर्यंत तरी जाऊन दिलं पाहिजे, काय बोलतो? चला जी बाय बाय. तर मंडळी पुन्हा एकदा पतेच्या घराकडे येलोय आणि पतेच्या आई पप्पाकडे खाली शेतात गेलेत वाटतं. तर पते त्यांना बोलवायला गेलाय, त्याला फायनल बाय करायचंय. सो थोडंसं इमोशनली आता सीन असेल. कठीण आहे माझ्यासाठी सुद्धा पण ठीक आहे, चालायचं. मित्राचं चांगलं होतंय म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी तेवढं करणं गरजेचं होतं. आणि पत्या जर हा व्हिडिओ तू बघत असशील तर भाऊ तुला खूप 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 जास्त शुभेच्छा या मित्राकडून, आणि खूप मोठा ऑल द बेस्टसुद्धा. खूप मोठा हो, खूप पैसे कमव आणि खूप छान राहा. असेच अजून भरपूर देशफिर हीच पाहुणादेवीकडे प्रार्थना. आणि लवकर आहे, आम्ही तुला खूप मिस करू. को असे काय करता आता, ह्या करीत नाही आपण. कोण करीत कपरा हो का? रडा नको, काळजी घे, काय बोलत राहा नको. कोणतं बोल तर बघतो अच्छा. चलता हूँ, दुआओं में याद रखना. चल ना काढ ना गाडी. काय म्हणलं तुमका इतक्या प्रेमान तो चला चला सांगताय तुम्ही, कसले रे भाव तुम्ही? घराकडे सोड ना, मी जाते फक्त बकऱ्यां खाऊ घालते. 20 मिनिट म्हणजे ही सर येऊन जाई सर. मी काय येईल ना ती आता. गुड मॉर्निंग पते, तुला बाय बाय करायला आलाय. बाय. तुम्ही जा रहे हो? वापस कब आओगे? माहित नाही बोलतो. कारची चावी दे, मी माझ्याकडून छोटीशी आठवण. तुझा पासपोर्ट, तुझे पैसे सगळे ह्यात ठेवायचं आणि शोल्डरला अडकवायचं. चालत हा हे सोबत घेऊन जाऊ शकतो तू. चल ना. शाम का हे सोडल्यात. श्वेता पण आली आहे पत्याला सोडायला. इथे साहिल योगी आलाय पत्याला सोडायला. श्वेता कंटाळली आहे बिचारी. आणि आमचो विना भाव कधी भरतलो काय माहिती आणि कधी पोचतलो. तर मंडळी ते मालक स्वतः चाय पित आहेत. पिंटू दादा नमस्कार. नाही पितो आम्ही चहा. दादाचं हे ट्रॅव्हल्स आहे कणकवलीला, गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स. नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. कधी अडला नडलास आणि मुंबईत जाऊचं असलं, गावा घेऊचं असला, दादाला फोन करा. पत्या आपला चाललाय बाहेर देशात कामासाठी. पत्या पत्या हा. बाकी बरा. सॅटरडे आहे आणि भाई तुम्ही चाय पित आहे. कसं कॉफी प्यायची काय तू? सॅटरडेला चाय नाही प्यायची जाई? कडक चहा लागतो. मला वाटलं पत्याला सोडायला आलो आहे. बोललो आज 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 तरी पौर्णिमेचा चंद्र बघायला भेटेल. Thank you.
अगे एकटो जाऊ छो आम्ही सोडू किला हो ओचू किला बोरिवली हा गाडी आता पिंटू दा खायची सांगता ती नाही स्लीपर हा नाईक मध्ये जातो हे हिने संदीपला फोन केले ना माझा रे तीन दिवस झाले मला सांगता संदीप येतलो बात का भाऊ येतो ना अरे काय तू योग्या बोले घराकडे काम नाही दादा कोण सुरेश दादा सुरेश दादाला माझा हाय सांग तू ये मग बघू आपण काय कापूया ते हाय म्हणतो अंड्या हॅलो हॅलो नुसता बिझी असतो माणूस हाय ब्रो कंटाळला बाळा तर फायनली पत्याची बस आली आहे बसचं नाव आहे नाईक चला उचला आपला बोजा भावा दर जरा भावाला मिठी मारू दे धनी मेरी जान रोना नाही अरे 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 बिदाई चालू आहे बिदाई चल नीट राहा काळजी घे आणि फोन करायचा रोज न चुकता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या चल टेन्शन काय घेतो सगळं ठीक होणार बाळाला माझ्या बाय केलंस चल नीट जा येतोय जा तू जाऊन बस वर वर प्रियोरिटी ठेव परत आणि खालच्या काढायला नको नाही नाही एका वर्गात लहानापासून एकत्र वाढलेले एकत्र जन्मलेले आता तर थोडस हे झालंय उदास झालंय किंवा घाबरलंय बाय बाय नीट जा रे काळजी घे सोईन जा रे घाबरायचं नाही मला फोन करायचा काही टेन्शन घेऊ नको मी आहे इथे काही वाटलं फोन कर आणि काम करायचं तर मंडळी असा होता आजच्या संपूर्ण दिवसाचा व्लॉग जो मी पत्यासाठी डेडिकेट केलेला आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला फक्त पत्या पत्या आणि पत्याच बघायला मिळालं त्याचं कारण पण तसंच आहे की ह्याच्या पुढे जर पुढची काही वर्ष मला जर पत्याची आठवण आली तर मी आजच्या दिवसाचा हा व्लॉग बघेन तुम्ही सुद्धा तेच करा आणि होप सो पत्या त्याच्या चॅनलवर पण काही व्हिडिओज तिथून पोस्ट करेल जेणेकरून आपल्याला त्याला बघता येईल तो तिथे काय करतोय काय नाही करतोय या सगळ्याची माहिती मिळेल माझ्या भावाला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांकडून आपल्या सगळ्यांकडून छान छान आशीर्वाद शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट आणि होप सो तो खूप छान करेल आणि आपण त्याला लवकरच भेटू बाकी तुम्हाला एकंदरीत संपूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला माहिती तुम्हाला आतुरता आहे तो कोणत्या देशात चाललाय काय कामाला चाललंय हे बघण्याची ऐकण्याची पण सक्त ताकीद आहे तो जिथे चाललाय तिथे पोचल्याशिवाय तो ती कुठे पोचणार आहे कुठे जाणार आहे काय करणार आहे हे सगळं रिव्हील नव्हतं करायचं आणि आजचा दिवस त्याच्यासाठी डेडिकेट करणं माझं कर्तव्य होतं किंवा मला ती इच्छा होती सो मी आजचा ब्लॉग बनवलाय तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका मी माझ्या मित्रांना नक्की मिस करेन मी माझ्या अश्रू नाही काढणार कारण तो लवकरच सक्सेस होऊन येईल सो भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाबा टेक केअर काळजी घेवा सैन राव पुत्र लाभासाठी खूप खूप शुभेच्छा चला वहिनींची काळजी घ्या पुण्याला लवकर भेटवा आणि थँक्यू भेटू लवकर हां चल